तुम्ही ज्यांच्याकडे ज्यांना सोडून आला ते त्यांच्या वृत्तपत्रामध्ये काही बातम्या येणार आणि ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथं सांगणार आम्हाला काय घेणं देणं त्याचं. मुख्यमंत्री महोदय तुम्ही त्याच्यातनं बाहेर या. आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, ह्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाला असल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय, जाऊ द्या ना, मुलंच म्हणून सोडून द्या ना. तुमचे बाकीचे दुसरी जनरेशन किंवा दुसऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा ना. अध्यक्ष महोदय, 6 महिन्यापूर्वी काय घडलं ते उभ्या महाराष्ट्राला माहिती. आता त्या गोष्टीला आजच 30 तारखेला 6 महिने झाले. काय काय आपल्याला बोलायचं आता ऐकून घ्या ना. अध्यक्ष महोदय, मी पण सभागृहामध्ये 32 वर्ष झाली आलो, पण त्याच्या आधी पण मला थोडीशी आवड असल्यामुळं इतरांची मी भाषणं ऐकायचो. शरद पवारांनी देखील 78 साली पुलोत स्थापन केलेलं होतं आणि त्यावेळेस हशू अडवाणी, उत्तमराव पाटील सगळे मान्यवर त्या मंत्रिमंडळामध्ये होते. आणि कधी मुख्यमंत्र्यांची भाषणं ही पॉलिटिकल होत नाही. एखाद दुसरा चिमटा काढला, 2-3 चिमटे काढले मी समजू शकतो. अशा प्रकारची भाषणं आम्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष म्हणून जे मुद्दे उपस्थित केले. आता बाहेर तुम्ही ज्यांच्याकडे ज्यांना सोडून आला ते त्यांच्या वृत्तपत्रामध्ये काही बातम्या येणार आणि ते तुम्ही मनाला लावून घेणार आणि ते तुम्ही इथं सांगणार आम्हाला काय घेणं देणं त्याचं. एक मिनिट साहेब, आता माझं ऐका. आपला महाराष्ट्र आहे, आपण शाहू फुले आंबेडकर, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो. यशवंतराव चव्हाण साहेबांची शिकवण काय बघा. चव्हाण साहेबांच्यावर आचार्य अत्रे किती टीका करायचे तुम्ही पुस्तकात वाचलं असेल की चव्हाण मधली स काढला तर वाहन राहते, तरी देखील दिलदारपणे ते घ्यायचे. आता मागच्या सभेचा संपूर्ण मला वृत्त, ज्यावेळेस ऑगस्ट मध्ये जुलै मध्ये आपलं अधिवेशन झालं, आपण पण वकील आहात अध्यक्ष महोदय, त्यावेळेसच्या भाषणातले बरेचसे दाखले. मुख्यमंत्री महोदय तुम्ही त्याच्यातनं बाहेर या. आता तुम्हाला बहुमत मिळालेलं आहे, ह्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री झाला असल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं मन जास्त रमवू नका. हे राज्यातल्या जनतेला अजिबात आवडणार नाही. राज्यातल्या जनतेला, तरुणाला तरुणीला वाटतं की मला कसं काम मिळणार आहे, महागाई कशी कमी होणार आहे, बेरोजगारी कशी कमी होणार आहे, ह्याच्याबद्दल धोरण काय ठरणार आहे, ह्याच्याबद्दल पुढची लाईन ऑफ ऍक्शन काय ठरणार आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका ही इथून पुढच्या काळामध्ये घेतली जाणार आहे. काय होतंय, तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करताय, जाऊ द्या ना, मुलंच म्हणून सोडून द्या ना. तुमचे बाकीचे दुसरी जनरेशन किंवा दुसऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा ना. ह्या नाही साहेब, तुम्ही परत तुमचं भाषण नंतर सगळं टिप्पण झाल्यानंतर बघा. माझी खरोखरीच विनंती आहे, आम्हालाही वाटतं की त्या खुर्चीवर ज्यांनी कुणी बसावं त्यांनी राज्याचं हित डोळ्यासमोर ठेवावं. तुमचे नरेंद्र मोदी साहेबांचे चांगले संबंध झाले, तुमचे त्याच्या ठिकाणी अमित शहांच्या बरोबर चांगले संबंध झाले, त्या संदर्भामध्ये तिकडनं अजून काय आपल्या राज्याच्या भल्या करता आणता येईल. किंवा मगाशी उपमुख्यमंत्री मी तुम्हाला सांगितलं, कर्नाटकमध्ये आता गोव्याचे मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी जाऊन कर्नाटक आपल्याकडे काही अडचणी निर्माण करतंय त्याच्यामध्ये तुमची युनिटी दाखवा, त्याच्याबद्दल तुम्ही त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जावा. परंतु ह्या गोष्टी त्या बाबतीमध्ये न सांगता आता तुम्ही अंधश्रद्धेवर पण बोलत आहात. खूप चांगली गोष्ट आहे, श्रद्धा अंधश्रद्धामध्ये गफलत होतीये. सिन्नरला जात असताना आपण कुठं गेला, काय गेला, जर गेलाच नसता तर कुणी काय गेला नाही तर आनंद आहे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. महाराष्ट्रामध्ये अशा अंधश्रद्धेला खतपाणी त्या ठिकाणी घातलं जात नाही.